नमस्कार मित्रांनो, नोकरी सेवा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यातील तसेच देशातील नोकरीविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल. तर मित्रांनो, अजून एका नोकर भरतीविषयी माहिती घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या ठिकाणी ही भरती होत आहे मित्रांनो, विविध पदांसाठी ही भरती होत आहे. तर चला बघूया मित्रांनो, काय आहे ही भरती. तर जसं की तुम्ही बघू शकताय, 14 मार्च 2020 ही ॲड आलेली आहे मित्रांनो. या ठिकाणी 14 मार्च 2020 यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे. तर तुमची ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे 3 एप्रिल 2020. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही जर या पोस्टसाठी अप्लाय केलं नसेल तर अप्लाय करून घ्या. तर या ठिकाणी मित्रांनो, टोटल 3 ग्रुपसाठी ही भरती होत आहे, ग्रुप ए, ग्रुप बी तसेच ग्रुप सीसाठी. तर ही काही पदे आहेत ग्रुप एमधील. तर चला बघूया कोणकोणती पदे आहेत. तर पहिलं पद आहे सायंटिस्ट इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स. ओपनसाठी 2 जागा आहेत या ठिकाणी. तर इसेन्शियल क्वालिफिकेशन काय विचारले बघा, PhD इन फील्ड रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, RF अँड मायक्रोवेव्ह, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, VLSI डिझाईन, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, एम्बेडेड सिस्टीम, सिग्नल प्रोसेसिंग. तर प्री रिक्विस्ट क्वालिफिकेशन काय विचारले बघा मित्रांनो, BE ऑर BTech इन इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन फर्स्ट क्लास विथ ॲग्रिगेट मिनिमम ऑफ 65% मार्क्स. तसेच मित्रांनो, जर तुमची युनिव्हर्सिटी जर तुम्हाला ग्रेड मार्क्स न देता जर ग्रेड देत असेल तर तुम्हाला 65%साठी 6.84 ग्रेड पाहिजे मित्रांनो आउट ऑफ 10. तर 60%साठी 6.5 ग्रेड पाहिजे मित्रांनो आउट ऑफ 10. तर पुढचं पद आहे मित्रांनो सायंटिस्ट इंजिनियर फिजिक्स. ओपनसाठी 1 जागा आहे या ठिकाणी. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय विचारलं बघा, MSc इन फिजिक्स इन फर्स्ट क्लास विथ ॲग्रिगेट मिनिमम ऑफ 65% मार्क्स. तर प्री रिक्विस्ट क्वालिफिकेशन काय विचारलं बघा, BSc इन सायन्स ऑर मॅथमॅटिक्स इन फर्स्ट क्लास विथ ॲग्रिगेट मिनिमम ऑफ 65% मार्क्स. पुढचं पद आहे सायंटिस्ट इंजिनियर कॉम्प्युटर. ओपनसाठी 2 जागा आहेत. तर क्वालिफिकेशन, इसेन्शियल क्वालिफिकेशन काय विचारलं बघा, MU ऑर MTech इन कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी विथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, इमेज प्रोसेसिंग इन फर्स्ट क्लास विथ अन ॲग्रिगेट मिनिमम ऑफ 60%. तर प्री रिक्विस्ट क्वालिफिकेशन काय बघा, BE ऑर BTech इन कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन फर्स्ट क्लास विथ ॲग्रिगेट मिनिमम ऑफ 65% मार्क्स. पुढचं पद आहे मित्रांनो सायंटिस्ट इंजिनियर कॉम्प्युटर. या ठिकाणी ओपनसाठी 1 जागा आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय विचारलं आहे बघा, MU ऑर MTech इन कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी विथ स्पेशलायझेशन इन IT सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी इन फर्स्ट क्लास विथ अन ॲग्रिगेट मिनिमम ऑफ 60%. प्री रिक्विस्ट क्वालिफिकेशन काय बघा, BE ऑर BTech इन कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन फर्स्ट क्लास विथ ॲग्रिगेट मिनिमम ऑफ 65% मार्क्स. पुढचं पद आहे मित्रांनो सायंटिस्ट इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स. टोटल पदे आहेत 7. या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशन काय विचारलं बघा, MU ऑर MTech इन इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी विथ स्पेशलायझेशन इन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, RF अँड मायक्रोवेव्ह, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, VLSI डिझाईन, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, एम्बेडेड सिस्टीम, सिग्नल प्रोसेसिंग इन फर्स्ट क्लास विथ अन ॲग्रिगेट मिनिमम ऑफ 60%. तर प्री रिक्विस्ट क्वालिफिकेशन काय बघा, BE ऑर BTech इन इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन फर्स्ट क्लास विथ ॲग्रिगेट मिनिमम ऑफ 65% मार्क्स. पुढचं पद आहे मित्रांनो सायंटिस्ट इंजिनियर मेकॅनिकल. टोटल पदे आहेत 6. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय विचारलं बघा, MU ऑर MTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन थर्मल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल अनालायसिस, मटेरियल अनालायसिस, सॉरी मटेरियल सायन्स, मटेरियल टेक्नॉलॉजी, कॅड, CAE, डिझाईन इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल सेफ्टी इंजिनिअरिंग इन फर्स्ट क्लास विथ अन ॲग्रिगेट मिनिमम 60%. तर प्री रिक्विस्ट क्वालिफिकेशन काय विचारलं बघा मित्रांनो, BE ऑर BTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन फर्स्ट क्लास विथ ॲग्रिगेट मिनिमम 65%. पुढचं पद आहे मित्रांनो सायंटिस्ट इंजिनियर स्ट्रक्चरल. या ठिकाणी ओपनसाठी 1 जागा आहे मित्रांनो. तर इसेन्शियल क्वालिफिकेशन काय विचारलं बघा, MU ऑर MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग इन फर्स्ट क्लास विथ अन ॲग्रिगेट मिनिमम 60%. तर प्री रिक्विस्ट क्वालिफिकेशन काय बघा, BE ऑर BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग इन फर्स्ट क्लास विथ ॲग्रिगेट मिनिमम 65% मार्क्स.
तर ग्रुप ए मधील शेवटचं पद आहे मित्रांनो सायंटिस्ट इंजिनियर इलेक्ट्रिकल, ओपन साठी एक जागा आहे। यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन काय विचारलं बघा, एमई ऑर एमटेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इन फर्स्ट क्लास विथ एन ॲग्रिगेट मिनिमम ऑफ 60%। तर प्री रिक्विजाइट क्वालिफिकेशन आहे बी ऑर बेटेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इन फर्स्ट क्लास विथ ॲग्रिगेट मिनिमम ऑफ 65% मार्क्स। पुढची पदे मित्रांनो ग्रुप बी मधील आहेत, यामधील पहिलं पद आहे टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स, टोटल पदे आहेत 3, ओपनसाठी 2 तर ओबीसीसाठी 1। यासाठी क्वालिफिकेशन काय विचारलं बघा मित्रांनो, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग इन फर्स्ट क्लास विथ फर्स्ट क्लास फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी। पुढचं पद आहे मित्रांनो टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल, ओपनसाठी 1 जागा आहे या ठिकाणी। या ठिकाणी क्वालिफिकेशन विचारलं आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन फर्स्ट क्लास फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी। पुढचं पद आहे मित्रांनो टेक्निकल असिस्टंट सिव्हिल, ओबीसीसाठी 1 जागा आहे या ठिकाणी। क्वालिफिकेशन विचारलं मित्रांनो या पदासाठी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग इन फर्स्ट क्लास फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी। ग्रुप बीमधील पुढचं पद आहे मित्रांनो टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल, ओबीसीसाठी 1 पद आहे या ठिकाणी। यासाठी क्वालिफिकेशन विचारलं मित्रांनो डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इन फर्स्ट क्लास फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी। यानंतरची पदे मित्रांनो ग्रुप सीमधील आहेत, यामधील पहिलं पद आहे टेक्निशियन बी फिटर, टोटल पदे आहेत 6, ओपनसाठी 3, ओबीसीसाठी 1, एससीसाठी 1 तसेच एसटीसाठी पण 1 पद आहे मित्रांनो। यासाठी क्वालिफिकेशन काय विचारलं बघा, 10वी तसेच ITI किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट इन फिटर ट्रेड। पुढचं पद आहे टेक्निशियन बी मशिनिस्ट, टोटल पदे आहेत 3, ओपनसाठी 1, ओबीसीसाठी 1 तर एसटीसाठी 1। यासाठी क्वालिफिकेशन काय विचारलं बघा, 10वी तसेच ITI किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट इन मशिनिस्ट ट्रेड। पुढचं पद आहे मित्रांनो टेक्निशियन बी इलेक्ट्रॉनिक्स, टोटल पदे आहेत 10, ओपनसाठी 4, EWSाठी 1, OBC साठी 1, SC साठी 1, OBC बॅकलॉगमधील OBC साठी 1 तर ST साठी 2। क्वालिफिकेशन विचारलं मित्रांनो 10वी तसेच ITI किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट इन मेकॅनिक रेडिओ अँड TV ऑर इलेक्ट्रॉनिक्स। पुढचं पद आहे मित्रांनो टेक्निशियन बी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टोटल पदे आहेत 2, ओपनसाठी 1 तर EWSाठी 1। यासाठी क्वालिफिकेशन काय विचारलं आहे बघा, 10वी तसेच ITI किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स ट्रेड। यानंतरचं पद आहे मित्रांनो टेक्निशियन बी प्लंबर, SC साठी 1 जागा आहे या ठिकाणी। यासाठी क्वालिफिकेशन विचारलं मित्रांनो 10वी तसेच ITI किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट इन प्लंबर ट्रेड। यानंतरचं पद आहे मित्रांनो टेक्निशियन बी कारपेंटर, या ठिकाणी OBC साठी 1 जागा आहे मित्रांनो। यासाठी क्वालिफिकेशन विचारलं 10वी तसेच ITI किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट इन कारपेंटर ट्रेड। पुढचं पद आहे मित्रांनो टेक्निशियन बी इलेक्ट्रिशियन, OBC साठी 1 जागा आहे या ठिकाणी। क्वालिफिकेशन विचारलं 10वी तसेच ITI किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिशियन ट्रेड। यानंतरचं पद आहे मित्रांनो ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, टोटल पदे आहेत 3, ओपनसाठी 2 तर OBC साठी 1। यासाठी क्वालिफिकेशन विचारले 10वी तसेच ITI किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट इन ड्राफ्ट्समन मेकॅनिकल। तर मित्रांनो ग्रुप सीमधील शेवटचं पद आहे टेक्निशियन बी केमिकल, ओपनसाठी 1 जागा आहे या ठिकाणी। यासाठी क्वालिफिकेशन विचारले 10वी तसेच ITI किंवा NTC किंवा NAC सर्टिफिकेट इन लॅब असिस्टंट केमिकल प्लांट किंवा अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट। तर मित्रांनो ही सर्व पदे आहेत, जर तुम्ही या पदांसाठी इलिजिबल असाल तर नक्कीच या पदांसाठी अप्लाय करा मित्रांनो। तर या पदांसाठी काय काय वेतनमान आहे हे सर्व माहिती दिलेली आहे, तर बघूया काय काय वेतनमान आहे। तर जसं की तुम्ही बघू शकता पोस्ट कोड 1 साठी मित्रांनो बेसिक आहे 67,700 ते 208,700, पोस्ट कोड 2 ते 8 साठी मित्रांनो 56,100 ते 177,500, पोस्ट कोड 9 ते 12 साठी मित्रांनो 44,900 ते 142,400, पोस्ट कोड 13 ते 21 साठी मित्रांनो 21,700 ते 69,100। म्हणजेच मित्रांनो ग्रुप सीसाठी बघू शकताय तुम्ही 21,700 ते 69,100, म्हणजेच एक चांगलं पेमेंट आहे मित्रांनो ग्रुप सीसाठी ही। तसेच या ठिकाणी तुम्हाला बाकी जे काय काय अलाउन्सेस आहेत किंवा फॅसिलिटी आहेत हे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे मित्रांनो। मी या नोटिफिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तिथून ती डाउनलोड करून अजून काय काय डिटेल माहिती आहे तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊ शकताय।
तर मित्रांनो, यासाठी काही महत्त्वाच्या तारखा तसेच ॲप्लिकेशन फी काय किती आहे याबद्दल माहिती दिलेली आहे, ते बघूया. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकताय, देर इज अ नो ॲप्लिकेशन फी फॉर एनी पोस्ट. या ठिकाणी बघू शकताय मित्रांनो, तुम्ही कोणत्याही पोस्टसाठी ॲप्लिकेशन फी नाही आहे, तसेच कोणत्याही कास्टसाठी ॲप्लिकेशन फी नाही आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही या पोस्टसाठी नक्की अप्लाय करा. तर ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे मित्रांनो 14 मार्च 2020 पासून, तुमची शेवटची तारीख आहे 3 एप्रिल 2020. अजून जर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय केलं नसेल तर मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर या पोस्टसाठी अप्लाय करून घ्या. एक चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्याची संधी आहे मित्रांनो तुमच्याकडे. तर मित्रांनो, या सर्व पोस्टसाठी सिलेक्शन प्रोसिजर कसे आहे हे एकदा बघूया. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, पोस्ट कोड 1 ते 8 साठी तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल मित्रांनो. तुम्ही केलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन च्या आधारे तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी कॉल लेटर येतील मित्रांनो. जर त्यांना गरज वाटली तर तुमची एक स्क्रीनिंग टेस्ट होईल, रिटर्न टेस्ट होईल. तसेच पोस्ट कोड 9 ते 21 साठी मित्रांनो तुमची 2 स्टेजमध्ये एक्झाम होईल. एक रिटर्न टेस्ट होईल, त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होईल मित्रांनो. तुमची स्किल टेस्ट तुम्ही ज्या ट्रेडसाठी अप्लाय केलेलं आहे त्या ट्रेडच्या संदर्भात स्किल टेस्ट होईल. पण स्किल टेस्टचे मार्क्स मित्रांनो तुमच्या फायनल सिलेक्शनसाठी काउंट केले जाणार नाहीत. तुमचे जे रिटर्न टेस्टमधील मार्क आहे त्याच बेसिसवर तुमचं सिलेक्शन होईल. स्किल टेस्ट तुमची 100 मार्काची राहील मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला मिनिमम 60% हा क्वालिफाय क्रायटेरिया आहे. तर मित्रांनो, ही होती या पोस्ट संदर्भातील काही महत्त्वाची माहिती. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.